हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य पत्के आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। या व्हिडिओमध्ये आपण ॲनालाइज करूया फर्स्ट टी ट्वेंटी मॅचची। सवाई मानसिंग स्टेडियम जयपूरमध्ये खेळली गेली बिटवीन इंडिया अँड न्यूझीलंड। 9 वर्षानंतर पहिली मॅच होती सवाई, 8 वर्षानंतर 2013 नंतर फर्स्ट मॅच होती सवाई मानसिंग स्टेडियमवर। सो इट वॉज क्वाईट अ बिग ओकेजन फॉर द क्रिकेट फॅन्स इन जयपूर ॲज वेल। रोहित शर्मा इन इज फर्स्ट फुल टाईम सिरीज एज कॅप्टन वन द टॉस अँड प्रिडिक्टेबली त्यांनी बॉलिंग चूज केली आणि 164 वर हा न्यूझीलंडचा स्कोर होता 20 ओव्हरमध्ये। मार्टिन गप्तिल वॉज द हाय स्कोरर, छान फलंदाजी केली त्यांनी, खूप 42 चेंडूंमध्ये 70 धावा केल्या। मार्क चॅपमन जो केन विलियम्सनची रिप्लेसमेंट म्हणून आले, जसं की तुम्हाला माहिती आहे की विलियम्सन टी ट्वेंटी सिरीज स्किप करून टेस्ट मॅचेस खेळणारे, 50 चेंडूंमध्ये 63 धावा केल्या त्यांनी। इंडियासाठी पिकअप द बॉलर्स होते रविचंद्रन अश्विन, त्यांनी 4 ओव्हरमध्ये 23 धावा दिल्या फक्त, लेस देन 6 रन एंड ओव्हर, सो दॅट इज अ व्हेरी गुड रिटर्न। आणि 2 विकेट्स घेतल्या त्यांनी, चांगला लूप आणि फ्लाईट दिला, आणि जो युजुअली तो खूप जास्त, कधी कधी लोक म्हणतात की तो व्हेरिएशन्स करतो, त्यांनी जास्त व्हेरिएशन केलं नाही, ऑफ स्पिनच केली, चांगल्या स्पीडवर केली आणि त्यांनी बॉलला टर्न व्हायचा चान्स दिला, सो ही गॉट द विकेट्स। भुवनेश्वर कुमारनी पण त्याची रिदम त्याला परत मिळाली असं म्हणता येईल, 4 ओव्हरमध्ये त्यांनी 24 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या। ट्रेंट नाव फॉर आपल्या 166/5 इन 19.4 ओव्हर्स, 2 बॉल राहताना आपण ही मॅच जिंकली 5 विकेट्सनी। सूर्यकुमार यादव वॉज द टॉप स्कोरर, त्यांनी 62 धावा केल्या 40 चेंडूंमध्ये, ऑलराऊंड द विकेट तो खूप छान खेळला आणि त्याची फक्त 7 T20 मॅचमध्ये त्यांनी 3rd 50 केली आहे, सो त्याचा रेकॉर्ड खूप चांगला आहे। मिड तो कवर्स आणि एक्स्ट्रा कवरच्या रिजनवर तर खूपच मस्त खेळला नेहमीसारखा, आणि त्याचा लेग साईडचा गेम पण खूप इम्प्रूव्ह झालेला आहे, सो चांगला परफॉर्मन्स आणि त्याचा कॉन्फिडन्स वर जाईल। रोहित शर्माने पण 36 चेंडूंमध्ये 48 धावा केल्या। जसं की तुम्हाला माहिती आहे की आता आपल्याला टेम्पलेट पॉवर प्लेमध्ये बदलायची गरज आहे, जोरात खेळायची गरज आहे, अजून रन रेट वाढवायची गरज आहे, आणि रोहित शर्माने ते लगेच सिद्ध करून टाकले। आणि ऋषभ पंत रनबॉल 17 धावा केल्या त्याने, डायरेक्ट मिचरला विनिंग रन्स मारले फॉर न्यूझीलंड, 4 ओव्हरमध्ये 31 रन देऊन 2 विकेट्स। ट्रेंट बोल्ट वॉज पिक अप द बॉलर्स। मिस सँटनरनी पण 4 ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली, 19 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली, आणि डॅरेल मिचलनी 1 विकेट घेतली, सो कम्फर्टेबल विक्ट्री फॉर टीम इंडिया अँड अ विनिंग स्टार्ट फॉर रोहित शर्मा अँड राहुल द्रविड ॲज कॅप्टन अँड कोच कॉम्बो। माझ्या मते आपण पुढच्या 2 मॅचेस पण जिंकायला पाहिजेत, आपण बघूया पुढे काय होतं ते, बट द स्टार्ट इज व्हेरी गुड। सो तुम्हाला माझे या व्हिडिओजवरचे व्ह्यूज कसे वाटले जरूर सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये। न विसरता माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या नोटिफिकेशनसाठी। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, टिल दॅन एव्हरीवन बाय।